नमस्कार मंडळी दिवाळीची तयारी जोरदार चालू असेल ना त्यात ऑफिसची गडबड दिवसभराचं रुटीन मॅनेज करणं म्हणजे धावपळच पण आपण ज्यासाठी करतोय त्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल त्यामुळे वेळेवर आणि पौष्टिक आहार घेणं महत्वाचं आहे पण बऱ्याच वेळेला काय होतं आपली तारेवरची कसरत चालू असते सगळी कामं बरभर करण्याच्या धावपळीत काही कामं उलटी सुलटी होतात त्यापैकी एक म्हणजे जेवणानंतर काही गोष्टी करायला जातो ज्या जा आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत की त्या जेवणानंतर लगेच करू नयेत कारण त्या आपल्या आरोग्यासाठी ठीक नाही आत्ता भले आपल्याला त्या त्रासदायक वाटत नसतील पण भविष्यात याच चुका आपल्याला महागात पडतात यामुळे जेवणानंतर कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊयात पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता कोणत्या गोष्टी करू नये त्यापैकी एक म्हणजे जेवणानंतर आंघोळ करणं टाळलं पाहिजे खाल्ल्यानंतर लगेच आंघोळ केल्यास शरीराचा तापमान कमी होतं त्यामुळे शरीराचं तापमान पुन्हा नियंत्रित करण्यासाठी रक्ताचा प्रवाह शरीराच्या बाकीच्या भागांमध्ये होणं गरजेचं असतं जेवणानंतर आंघोळ केल्याने पचनशक्ती बिघडण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे खाल्लेलं अन्न पचत नाही म्हणून जेवणानंतर आंघोळ करू नये जेवणानंतर लगेचच फळं खाऊ नका जेवणानंतर लगेच फळं खाल्ल्यामुळे ॲसिडिटीचं प्रमाण वाढतं नंबर तीन जेवणानंतर लगेच झोपू नका जेवणानंतर लगेच झोपल्यामुळे पचनक्रिया पूर्ण होत नाही त्यामुळे गॅसेस आणि पोट फुगणं या गोष्टींचा सामना करावा लागतो नंबर चार जेवणानंतर लगेच चहा कॉफी ही पेय टाळा घ्यायचीच असल्यास दोन ते तीन तास अगोदर घ्या काहींचा गैरसमज असतो की जेवणानंतर चहा कॉफी घेतल्याने अन्न पचतं पण तसं नाही हे चुकीचं आहे या उलट जेवणानंतर चहा प्यायल्यामुळे आमलता वाढते आणि शरीराला अन्नाद्वारे पुरवलेलं पोषण होत नाही या ठराविक गोष्टी लक्षात ठेवून आपलं नेहमीचं रुटीन चालू ठेवलं तर शरीर आपल्याला काहीही त्रास देणार नाही चला तर असंच थोडंसं आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊ आणि असाच नवीन पुढचा विषय घेऊन पुन्हा भेटू